तुम्ही आत्ताच्या आत्ता ग्रामा बाहेर निघून जा. असं त्या सोनदेवाचं पित्तळ समद ग्रामामोर उघडं पाडल्याबिगर आम्ही काय इथनं जात नसतोय बघा. नाही मावशी, आपण इथे थांबणं योग्य नाही. अरे पण दादा, सोपाना, महादेवाच्या रावळात जाणं हे आपलं ध्येय होत आणि हे ग्राम म्हणजे त्या मार्गातील केवळ एक टप्पा आहे. खरंय ज्ञाना, आपण इथे थांबून राहिलो तर महादेवाच्या रावळात आपण पोहोचणार नाही आणि आळंदीसही नाही. नाही दादा, या दांभिक लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण इथून कुठेच जाता कामा नये. मुक्ती शिकवणं हे आपलं कर्म नाही, शिकणं हे आपलं कर्म आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, माझा अपराध कुणीही केलेला नाही. आणि ज्याचा केलाय तो सारं काही पाहून घे. पाटील, आम्ही आपल्याला कोणतेही क्लेश होऊ देणार नाही. येतो पांडुरंग हरी. पाटील, पराभूत माणसांची श्रीमुख पाहण्यात जो आनंद आहे तो दुसरा कशातही नाही. काय ज्ञानेश्वरा? काका, आपल्यासारख्यांच्या विजयाच्या आणि पराभवाच्या कल्पना इतक्या क्षुल्लक असतील असं वाटलं नव्हतं. पाटील, अहो तुम्ही यांना ग्रामाबाहेर हाकलून लावताय तरी यांचा पीळ गेलेला नाही आणि तो जाणारही नाही. असं मग जपून ठेवा, पण तोही या ग्रामाच्या बाहेर. भयामुळे कुणीही आपल्या इच्छेनं वागण्यास तयार होतो. सोपान, निघण्याआधी दोन गोष्टी सांगतो. पहिली, भयापेक्षा भक्तीचं सामर्थ्य अधिक असतं. आणि दुसरी, निर्भयता आणि निस्पृहता हे माणसाचे सर्वात सुंदर गुण आहेत. ते मिळवण्याचा येतन करा. येतो. चला. काय बोलून गेला हा पोरगा? त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? त्याच्या अर्थाचं मला काही घेणं नाही, शब्दांशी आहे. याच्या शब्दांनी मी कसा धनवान होतो ते पहाच. तुमच्यासाठी सांगावा आलाय. काय झालं बाबा?
देवगिरीच्या सम्राटांचा आदेश आलाय. कशासाठी? त्यांचे मेहुणे इंद्रसेन या ग्रामात येणार आहेत. त्यांना तुझं कीर्तन ऐकायचंय. करेन. करावच लागेल. त्याच्याशिवाय तुझ्याकडं पर्याय नाही. हे कीर्तन तू जर उत्तम केलंस तर सर्वदूर तुझी कीर्ती पसरेल आणि मला घसघशीत मोल मिळेल. पण हे कीर्तन तू जर उत्तम केलं नाहीस तर कोड्यानं फोडून काढीन तुला. कळतंय? वैजनाथ पंत, सोनदेव आता आमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. काय सोनदेव? पाटील, सोनदेव कीर्तन करतील पण एका अटीवर. कसली अट? पाटील, सोनदेवांना सोन्याचा नवा कंठ मिळायला हवा. तोही कीर्तनाच्या आधी. काय एवढ्या कमी वेळात कसा घडू नवा कंठा? कुठून आणू मी तो? तो तुमचा प्रश्न आहे. कंठा मिळाला नाही तर कीर्तन होणार नाही. आणि कीर्तन झालं नाही तर देवगिरीच्या सम्राटांसमोर तुम्हाला लज्जित व्हावं लागेल. आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते. अखेर ज्यासाठी निघालो होतो तो क्षण आला. हेच ते महादेवाचं राऊळ. दादा, आपण या राऊळी पोहोचलो खरे, पण या राऊळाच्या वाटेवर जे काटे टोचले त्यांना कसं विसरायचं? दादा, आपण त्या ग्रामातून का निघून आलो रे बाहेर? आणि तेही त्या बैजनाथ काकांच्या दबावाखाली काम करणाऱ्या पाटलांच्या सांगण्यावरून. यो बैजनाथ, तिथं पितळेला सोनं म्हणून काय बघतोय आणि खऱ्या सोन्याला मातीमोल म्हणून निघतोय. दादा, त्या बैजनाथांना आपण शासन करायला हवं. मुक्ती, शासन करण्याचा अधिकार आपला नाही, तो भगवंताचा आहे. भूतकाळाचे काटे उराशी बाळगले तर वर्तमानात असलेल्या फुलाचा आनंद नाही घेता येत. गेलेल्या क्षणाचं दुःख विसरूया आणि आलेल्या क्षणात सुख शोधूया. आले आले, इंद्रसेन आले. हे महायोगी सोनदेव, माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे
मूर्तीने इतके लहान असूनही माणूस कीर्तीने इतका थोर कसा असू शकतो? ही सारी त्या पांडुरंगाचीच कृपा. आजपर्यंत आपल्याबद्दल खूप ऐकून होतो. शतकानुशतकं तप करूनही अनेकांना जे दिव्यत्व लाभत नाही ते आपल्याला लाभलं. आपल्या रचना म्हणजे अमृताचे कणच जणू आपल्यासारख्या थोर योग्याला इतक्या जवळून पाहता आलं. मी धन्य झालो. शंभूशंकराचं दर्शन झालं, आता आपण आळंदीला निघायला हवं. त्यासाठी त्या बैजनाथाच्या ग्रामातूनच जावं लागल ना आपल्याला? मग जाऊया की? ह्या परिस्थितीत एकही अपराध न करता आपण त्या ग्रामातून बाहेर आलो. कुठल्याही परिस्थितीला आपण का भ्यावं? शिवाय हे विश्वची माझे घर असं आपण म्हणतो, मग कुठेही जाताना संकोच का बाळगावा? दादा, प्रश्न संकोचाचा किंवा भयाचं नाही, पण काय? अरे आम्ही तिघही तुमच्या इतके क्षमाशील नाहीये. पुन्हा ते सोनदेव आणि त्याचे पिता जर आमच्या समक्ष आले तर आमच्या संयमाचा अंत होऊ शकतो. हा, एक तर त्यांना काहीच धडा न शिकवता आपण निघालो, हे काम असती पटलेलं नाही बाबा. आणि त्यात आता आईबाबांवर समाजाने आयुष्यभर अन्याय केला, तरीही त्यांनी कोणाबद्दलही मनी आकस धरला नाही. आणि एवढ्याशा घटनेने आपला संयम सुटतो. इतरांच्या अवगुणांवर बोट ठेवण्याआधी आपल्या अवगुणांचा त्याग नको का करायला? पांडुरंग हरी. पांडुरंग हरी, तुम्ही जी आता रचना म्हटलीत ती कुणाची होती? महायोगी सोनदेवांची. नाही, ती ज्ञानदेवाची म्हणजेच माझ्या ज्ञानदादाची होती. अग मुक्ते, तू थांब दादा. असं कोण म्हणत? कुणी म्हणायला कशाला हवं? पैठण पासून पंढरपुरापर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. असं आहे, मग मला कसं ठाऊ नाही? ते मला ठाऊक नाही. क्षमा करा, म्हणजे मी तुमचा अनादर करते असं समजून घेऊ नका. मी केवळ तुमचा चुकीचा समज दूर करण्याचा यत्न करते. तुझा समज तो बरोबर आणि माझा समज तो चुकीचा, असं कुणी ठरवावं बरं? ह्या रचना ह्या पोराच्या आहेत, ह्याला कुणाचा आधार आहे आणि कुणाची साक्ष आहे? मला सोनदेव ठाऊक आहेत, ज्ञानदेव मला ठाऊ नाहीत. तुम्हाला ठाऊक नसतील, पण ह्या विश्वात कित्येक माणसं आहेत ज्यांना ते ठाऊक आहेत. आता असं आहे वय? हो, ह्या विश्वात कित्येक स्थळ आहेत जिथे सूर्याची किरण पोहोचत नाहीत, म्हणून सूर्याचं महात्म्य कमी होत नाही. खऱ्या सोन्याची झळाळी कधीही लपू शकत नाही, कुणीही कितीही लपवण्याचा यत्न केला तरीही. तुम्ही हसलात का? खरंय, खऱ्या सोन्याची झळाळी कुणीही लपवू शकत नाही, कुणीबी कितीबी यत्न केला तरी. हे तुझं तुला समजलं आनंद आहे. येतो पांडुरंग हरी.
या जगी जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःची अशी वेगळी ओळख असावी असं मनापासून वाटत असतं. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तो न कळत प्रयत्न करत असतो. त्या प्रयत्नांना हवी असते योग्य दिशा आणि ध्येय. बोला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता कसं न चुकता तोंडपाठ करून म्हणून दाखवलंस? बाबा, आता तरी मी चुकणार नाही याची खात्री पटली ना तुम्हाला? पटली, पण इतक्यात हुरळून जाऊ नकोस. आजचं कीर्तन उत्तम व्हायला हवं आणि मग कसला तो ज्ञानेश्वर आणि कशाच काय. बैजनाथ पंथ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोनदेवांसाठी हा सोन्याचा नवा कंठा. पाटील, कंठा बरा आहे पण अधिक चांगला होऊ शकला असता. ठीक आहे, पण पाटील, ते इंद्रसेन अजून आले नाही, काय कळलं का त्यांचं? येत आहेत, वाटेतच असतील. ते येण्याआधी सोनदेवांचे चरण धुवायला हवेत आणि तेही तुम्ही. कोण मी? तुमची मान्यता नसेल तर कीर्तन होणार नाही. नाही नाही, करतो मी.